एकोणीस वर्ष नंतर ह्या वर्षी श्रावणात काही खास आहे श्रावण दोन हजार तेवीस सणांचा राजा श्रावण महिना दोन हजार तेवीस मराठी माहितीला विशेषत स्त्रियांमध्ये खूप महत्त्व आहे कारण तो भारतात मान्सूनच्या आगमनाचा प्रतीक आहे सर्व सणांचा राजा म्हणून ओळखला जाणारा श्रावण हा मराठी संस्कृतीतला मानाचा काळ आहे श्रावण महिन्याचे महत्व ज्याला श्रावण पौस असेही म्हणतात नैसर्गिक आणि पारंपारिक अशा दोन्ही संदर्भात अत्यंत आदरणीय आहे भगवान विष्णूच्या गाढ झोपेशी संबंधित आहे हिंदू क्लेंडरमध्ये चार महिन्यांचा कालावधी हा चातुर्मासाचा सर्वात शुभ महिना मानला जातो श्रावणाच्या आगमनाने निसर्गात अनोखे परिवर्तन घडून येते ऊन आणि पावसाच्या परस्परसंवादाने हिरवेगार वातावरण निर्माण होते या महिन्यात सण भरपूर असतात जे मराठी संस्कृतीसाठी विशेषत हो महिला आणि नवविवाहित जोडप्यांसाठी खरोखरच खास असतात श्रावणातील प्रसन्न वातावरण शिवभक्तांच्या अंतःकरणात उत्साह आणि भक्तीने भरते आणि हिंदू धर्मात त्याचे महत्त्व अधिक दृढ करते श्रावण मराठी महिना का साजरा केला जातो श्रावणाच्या उत्सवाचे मूळ कथा आणि दंतकथा आहे असे मानले जाते की या महिन्यात भगवान शिव आपल्या सासरच्या निवासस्थानाला भेट देत असता आणि भक्तांना त्यांचे दैवी आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी देतात अशा प्रकारे श्रावण महिना भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी साजरा केला जातो ज्यामुळे तो वर्षातील सर्वात पवित्र काळ आहे याव्यतिरिक्त असे म्हटले जाते की देवी पार्वतीने तिच्या तारण्यात श्रावणात भगवान शिवाचा स्नेह मिळवण्यासाठी कठोर उपवास केला या भक्तीच्या कृतीचा परिणाम त्यांच्या विवाह झाला आणि श्रावण महिन्याचे महत्त्व आणखी वाढले श्रावण महिन्यातील सण श्रावण महिन्यात मराठी परंपरेच्या सांस्कृतिक जन्नगणनीला समृद्ध करणारे असंख्य चैतन्यपूर्ण सण येतात या शुभकाळात साजरे होणारे काही प्रमुख सण पाहूया श्रावण श्रावणी सोमवार महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारपासून होते ज्याला शिवमुथी असेही म्हणतात प्रत्येक श्रावण सोमवारी भक्त भगवान शिवाच्या पिंडीला किंवा शिवलिंगाला तीळ तांदूळ मूग बारली आणि सातूसह धान्य अर्पण करतात नवविवाहित स्त्रिया पहिली पाच वर्षे हे व्रत पाळतात तर काही जण आयुष्यभर ही प्रथा सुरू ठेवतात श्रावणी मंगळवार श्रावणातील मंगळवार नवविवाहित जोडप्यांसाठी मंगळवारचे विशेष महत्त्व आहे हा दिवस जगात शांतता आणि प्रेम वाढवण्यासाठी समर्पित आहे विवाहित जोडपे मंगळागौरी पूजा ओव्या उखाणे फुगडी ओटी भरणे रात्रीची जागर आणि पारंपारिक खेळ यासारखे विशिष्ट विधी वधू आणि वराच्या कुटुंबातील नाते दृढ करण्यासाठी करतात नागपंचमी नागपंचमी हा नागदेवतेच्या पूजेशी संबंधित एक महत्वाचा सण आहे शेतकरी सापाला मित्र आणि संरक्षक म्हणून आदरांजली वाहतात कारण तो पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांची शिकार करतो या दिवशी सापांना इजा होऊ नये म्हणून जमीन अबाधित ठेवली जाते आणि लोक त्यांची पूजा करण्यासाठी नैसर्गिक अधिवासांना भेट देतात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी येतात नारळ पौर्णिमा कोळी समाजातर्फे उत्साहाने साजरी केली जाते जेथे नवीन मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण केले जातात रक्षाबंधन हा भाऊभिणीच्या नात्याचा सुप्रसिद्ध सणही यावेळी मोठ्या आनंदात साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमी आणि धिकाला कृष्ण जन्माष्टमीचा सण भगवान कृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर धिकाला येतो जो गोपाळांचा सन्मान करतो हे सण जगभर धार्मिक आणि सांस्कृतिक अशा दोहोंच्या उत्साही उत्सवाद्वारे चिन्हांकित केले जातात पिठोरी अमावस्या पिठोरी अमावस्या श्रावण महिन्याची समाप्ती दर्शवते हा एक असा दिवस आहे जिथे खोडकरपणाला प्रोत्साहन दिले जाते विशेषत मुलांमध्ये पोळा या सणामुळे गावे जिवंत होतात हा सण शेतकरी आणि त्यांच्या गुराढोरांना समर्पित करतो ग्रामीण समुदायांमध्ये आनंद आणि चैतन्य आणतो श्रावण महिन्यातील उपवास श्रावण महिना अनेक उपवास परंपरांचा साक्षीदार आहे त्या प्रत्येकाचे अनन्यसाधारण महत्व आहे पाळल्या जाणाऱ्या विविध उपवासांपैकी तीन उपवास हे खूप महत्वाचे आहेत असे मानले जाते श्रावणी सोमवार श्रावणातील प्रत्येक सोमवारी स्त्री आणि पुरुष दोघेही उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात काही लोक तर पाणी पिता हे व्रत करतात त्यांची अगाध भक्ती दाखवतात मंगळुरू नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करण्यासाठी मंगळूर व्रत करतात काही स्त्रिया हे व्रत पाच वर्षे चालू ठेवतात तर काही पाचव्या वर्षानंतर उपवास करतात या विधीमध्ये भज्जी नावाच्या पवित्र पूजायाची पूजा केली जाते श्रावणी शनिवार श्रावणी सोमवारप्रमाणेच काही लोक श्रावणात शनिवारी उपवास करतात या दिवशी भक्त शनि मंदिरांना भेट देतात आणि शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करतात आणि दुर्दैवापासून संरक्षण मिळवतात पौराणिक तथे श्रावण महिना पौराणिक कथांनी भरलेला आहे ज्यामुळे त्याच्या रहस्य गाभा वाढतो येथे प्राचीन शास्त्रातील काही आकर्षक तथे आहेत मार्कंडेयाचे दीर्घायुष्य असे मानले जाते की मार्कंडेय ऋषींचा मुलगा मार्कंडेयाने श्रावणात अत्यंत भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केली ज्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले मृत्युदेवता इमराजाने तर मार्कंडेयाला मिळालेल्या वरदानामुळे नमन केले भगवान शिवाची भेट पौराणिक कथेनुसार श्रावणात भगवान शिव आपल्या सासरच्या निवासस्थानाला भेट देतात जिथे त्यांना अभिषेक आणि विशेष आदर प्राप्त होतो समुद्रमंथन प्राचीन शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे श्रावण हा समुद्रमंथनाशी संबंधित महिना आहे भगवान शिवाने मंथनातून निघालेल्या विषाचे सेवन करून जगाचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावली जल अभिषेक शास्त्रानुसार भगवान शिव हे आत्मशुद्धी करणारे आहेत आणि श्रावणात शिवलिंगावर जल अभिषेक स्नान केल्याने फलदायी फळ फल मिळते असे मानले जाते भगवान विष्णूची योगिक निद्रा श्रावण महिन्यात भगवान विष्णू सखोल ध्यानाच्या अवस्थेत प्रवेश करतात ज्याला योगिक निद्रा म्हणतात म्हणूनच या काळात भगवान शिव यांना संपूर्ण सृष्टीचे पालन करते मानले जाते त्यांच्या भक्तांकडून उच्च भक्ती प्राप्त होते भगवान शंकराला श्रावण का प्रिय आहे सावन सोमवार या महिन्याशी संबंधित पौराणिक महत्त्वामुळे श्रावणाला भगवान शंकराच्या हृदयात विशेष स्थान आहे श्रावणात देवी पार्वतीच्या कडक उपवासाने भगवान शंकराची प्रशंसा आणि स्नेह मिळवला असे मानले जाते की या काळात पृथ्वीच्या कल्याणासाठी भगवान शंकर जबाबदार आहेत आणि ते पृथ्वीवर आपल्या उपस्थितीने भक्तांना कृपा करतात भक्त कावड पवित्र पाण्याची भांडी अर्पण करतात आणि गंगा नदीच्या पवित्र पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करतात श्रावणात भगवान शिव आपल्या उत्कट अनुयायांवर आशीर्वाद देतात त्यांचे संकट दूर करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये श्रावणात पडणारा पाऊस हा या ऋतूतील अनोख्या स्वरूपाचे प्रतिबिंब त्याच्या वैविध्यपूर्ण नमुन्यांसाठी ओळखला जातो जसजसा महिना सुरू होतो तसतसे मंद रिमझिम पावसाचे आगमन दर्शविते आषाढ महिन्यातील जोरदार पावसापासून हळूहळू संक्रमण होते या अधूनमधून पडणाऱ्या सरींमध्ये मुलांना आनंद मिळतो तर रोमँटिक आत्मा वायासह अचानक आलेल्या पावसाचा आनंद घेतात सूर्याचे विरोधाभासी क्षण ऊन आणि पाऊस श्रावण सरींचे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण देतात हा विपुल मान्सून निसर्गात बदल घडवून आणतो जगाला हिरव्या रंगाच्या दोलायमान छानमध्ये रंगवतो मात्र श्रावणात पडणाऱ्या पावसामुळे क्वचितच पर्यावरणाची हानी होते निसर्ग सौंदर्य टिकून राहते श्रावण दर काही वर्षांतून एकदा येणारा श्रावण महिना शिवभक्तांसाठी खूप महत्वाचा आहे भगवान शिवाची कृपा मिळविण्यासाठी आणि सखोल भक्तीमध्ये गुंतण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे विस्तारित श्रावण महिना एक हजार नऊशे पंच्याऐंशी पासून दहा वर्षांच्या अंतरानंतर दोन हजार चार मध्ये आला होता एकोणीस वर्षांच्या कालावधीनंतर दोन हजार तेवीस मध्ये अपेक्षित असलेल्या पुढील वाढीव श्रावण महिन्याची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत हा कालावधी धर्मादाय कृत्यांनी वैशिष्ट्यीकृत आहे गुणवत्तेचा संचय आणि रुद्रयाग आणि अतिरुद्रयाग यासारख्या पवित्र विधींचे प्रदर्शन यावेळी भाविक अतिरिक्त उपवास करतात आणि विशेष प्रार्थना करतात